नमस्कार, मी सोपान पांडुरंग आवटे, राहणार पुणे येथे चिंचवडला राहतो. मी इथे येण्याचं निमित्त माझा मित्र नितीन साळुंके, माझा बिझनेस पार्टनरच आहे, त्यांनी सहज येताना फक्त त्यांनी सहज विचारलं मला की चल मी आनंद कुंडला निघालो आहे, तू येतोयस का. तर मला काय इथली काय माहिती नव्हती, मी त्याच्याबरोबर निघालो. यस म्हटलो, आता शेवटी तो ज्या मार्गाने निघाला तेच चांगलाच असणार, मला एवढ्या दिवसाचा अनुभव आहे, तो वाईट मार्गाला असं कुठे नेणार नाही माहिती होतं. म्हणून त्याच्याबरोबर निघालो. रस्त्यात त्यांनी त्याची माहिती सांगितली, अरे आपल्याला 5 दिवस उपवास करायचा आहे. तर मी बोललो, अरे 5 दिवस उपवास असं कसं शक्य होऊ शकतं. मला तर हे मी तर 3 तास राहू शकत नाही, कारण मला तर 1-1.5 वाजलं का मला भूक मला सहन होत नाही. तर तो बोलला जाऊ. तर मग मी आनंद कुंडला आम्ही पोचलो. पोचल्यानंतर नितीन पाटील सरांनी पहिलं लेक्चर दिलं, त्यात व्यवस्थित त्यांनी सांगितलं कसं इथलं जनजीवन आहे, कसं काय आहे. त्यानिमित्त ती सवय करून मग आम्ही सकाळी पहिलं शिवंभू घेतलं आणि जेवणाची वेळ गेली, सगळं झालं. पण असं दिवसभरात आहे ना, एकदाही भूक लागली नाही. आणि हा करता 5 दिवस कसे माझे इथं निघून गेले तेच मला कळालं नाही. मला फक्त कमरदुखीचा थोडा आजार होता, पण तो पण मला आता जाणवत नाही आहे सध्या ह्या परिस्थितीला, तोही जाणवत नाही. पण माझे मिसेस थोडे आजारी असल्यामुळं मी त्याचा बेनिफिट घेण्याचा विचार करतो आहे. कारण शिवंभू काय आहे हे मला इथं आल्यानंतर कळालं की फक्त 1 ग्लास शिवंभू पिलं तर 4 तास तुम्हाला भूक नाही लागत, एवढी ताकद शिवंभूमध्ये आहे त्याचे. आणि पूर्णपणे आपलं शरीर खाली करून घेतं ते, म्हणजे कचरा आणि कचरा पूर्ण निघून जातो. एवढं फ्रेश वाटतं की तुम्ही घरी 3 टाईम 4 टाईम मनासारखं अन्न खाऊनसुद्धा जेवढं फ्रेश नाही वाटणार तेवढं फ्रेश मला इथं 5 दिवसात जाणवलं. आणि इथला निसर्ग तर खूप छान आहे. निसर्गाबद्दल तर तुम्हाला कुठं भेटणार नाही असा निसर्ग इथं तुम्हाला भेटू शकतो. इथं आल्यानंतर जो फील आहे तो आगळा वेगळा फील आहे. आणि त्यामुळं मी पुन्हा आता वर्षातून एकदा तरी आनंद कुंडला भेट द्यायचं हे मनात निश्चय केलं आहे आणि ते मी करणारच. धन्यवाद.